लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील श्रीगोंदा तालुक्यातील साकळाई योजना मंजूर केली जाईल असा दावा पक्ष आणि विपक्षांनी केला होता. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी त्या ठिकाणी सभा घेऊन हा प्रश्न सोडवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभेदरम्यान साकळाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र अनेक दिवस होऊनही साकळाई योजनेचं काम सुरू झालेलं नाहीये. या योजनेचा पाठपुरावा अभिनेत्री दीपाली सय्यद गेल्या 8 महिन्यांपासून करतायत. निवडणुकीच्या काळात प्रत्येक पक्ष आणि अपक्षांकडून मोठमोठी आश्वासनं देण्यात येतात, परंतु निवडणुकीनंतर हे आश्वासन पूर्ण होईलच असं नाही. असाच प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील साकळाई योजनेबाबत घडलाय. साकळाई योजना सुरू करू असं आश्वासन अनेकांनी दिलं, मात्र अजूनही योजनेचं काम सुरू झालेलं नाहीये. ही योजना सुरू व्हावी या मागणीसाठी दीपाली सय्यद यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. त्यामध्ये तालुक्यातील महिला पुरुषांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. दरम्यान मी कुठल्याही निवडणुकीत उभी राहणार नाहीये, मला फक्त साकळाई योजना पूर्ण करायची आहे असं देखील दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केलंय. पाहूयात. मी जी भूमिका घेतली होती 1.5 महिन्यापूर्वी, मी सांगितलं होतं की मी 9 ऑगस्टला आमरण उपोषणाला बसणार आहे. त्या भूमिकेत मी ठाम होते आणि मी वाट बघत होते की त्याआधी माझ्यापर्यंत काहीतरी निर्णय येईल म्हणून, पण कुठलाच निर्णय नाही आला आणि कोणीच ती दखल घेतली नाही आहे. मी जे सांगितलं होतं ते मी आज पूर्ण करते. आज 9 ऑगस्ट आहे, क्रांती दिन आहे आणि त्यानिमित्ताने मी आमरण उपोषणाला बसले. जोपर्यंत जी गोष्ट मी त्यांना सांगितलेली आहे की जोपर्यंत तुम्ही ठाम मंजुरी देत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही आणि त्या गोष्टीला मी ठाम आहे. तेव्हा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी इथून हलणार नाही. 35 गावांना फायदा होऊ शकतो आणि श्रीगोंदातले काही गावं आहेत, काही गावं पारनेर तालुक्यातले आहेत, काही नगर तालुक्यातले आहेत, असे 35 गावं आहेत. मागणी म्हणजे तू मला TMC विचारायचा? हां, TMC विचारायचं तर मिनिमम 3 TMC आहे, पण जर 2 TMC पण मिळालं तरी रुग्ण होईल, पण प्रयत्न तेवढंच आहे की 3 TMC मिळायला पाहिजे. इतर लोकांचं असंच भ्रम आहे की तुम्ही इथं विधानसभा निवडणूक लढणार आहात त्याच्यासाठी म्हणून तुम्ही राजकारण. जर विधानसभा निवडायचं असलं असतं तर मला असं वाटतं की श्रीगोंदा तालुक्यातले 170 गावं आहेत आणि ती सोडून मी 35 गावं, ज्यात पारनेर तालुका येतो तिथे नगर तालुका येतो आणि जिथे श्रीगोंदा तालुका येतो त्या लोकांसाठी मी हे करते. माझा एकच ठाम निर्णय आहे की पुन्हा एकदा म्हणजे पुन्हा राजकारण हा फक्त विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. पाण्यांना घेऊन किंवा शेतकऱ्यांना खोटं नाटक सांगून हा पुन्हा कधी होऊ नये. विधानसभा मी लढवणार नाही. जर मला लढवायची झाली तर मी हे एवढं माझ्या जीवाला बेतेल या प्रकारे नाही करू शकले असते. आमरण उपोषण करणं नुसतं बोलणं सोपं आहे, पण ते करणंसुद्धा कठीण आहे आणि मी हे फक्त 35 गावांसाठी नाही. मला वाटतं की ह्या 35 गावांनंतर पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी जागरूक होतील आणि ह्याच्यानंतर पुन्हा कधीच पाण्यांवर राजकारण होणार नाही. कसं असं दबाव हा सगळीकडे येतो, कारण ह्या विषयावर 35 वर्षापासून ह्याच्यावर विषयावर चर्चा होते आणि प्रत्येकी 5-5 वर्षाने जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळी नुसतं साकळीचा मुद्दा घेतात आणि त्याच्यावर इलेक्शन लढलं जातं. तेव्हा माझ्या मते की जेव्हा 5 वर्षानंतर तुम्ही हा मुद्दा उचलता आणि होणार म्हणून सांगतात तर त्यालाही 25 वर्ष नाही लागत. आणि आता तर सरळ होतं की बाळकीच्या सभेत CM ने सांगितलं होतं की आम्ही हा विधानसभेच्या आधी पाणी आणून देणार म्हणून. आता महिन्याभरावर मला वाटतं आचारसंहिता आहे आणि त्याच्यावर कोणीच हेच केलेलंच नाही आहे. सो आणि त्याच्यानंतर लगेचच वक्तव्य होतं गिरीश महाजनांचं की पाणी शिल्लक नाही आहे. तेव्हा कुठेतरी तो आक्रोश शेतकऱ्यांमध्ये आहे आणि मी ह्याच्यात खूप आधीपासून आहे. तर मला असं वाटतं की कुठेतरी हा जो प्रकार आहे हा नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला काय खरं नाटक ते सगळं समोर या आणि तुम्ही क्लिअर करा. हा प्रश्न लाख शेतकऱ्यांचा आहे, तेव्हा कुठेतरी सिरियस व्हायला पाहिजे आणि तेवढीच माझी इच्छा आहे.